मित्रांनो तुम्ही पाहत आहात इम्पॉर्टंट करंट अफेअर्स ट्वेंटी ट्वेंटी आजच्या भागा या भागामध्ये नोव्हेंबर दोन हजार वीस या महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडींची माहिती आपण जाणून घेणार आहोत अशा घडामोडी ज्या आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या घडामोडी जाणून घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे आणि या घडामोडींची माहिती सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सागर घालमे माझ्या गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या दृष्टीनं आम्ही सातत्यानं नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट करत असतो या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण नोव्हेंबर महिन्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत पहिलीच महत्वाची घडामोड बिहार निवडणूक दोन हजार वीस बाबत मित्रांनो दोन हजार वीस मध्ये बिहारच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत या निवडणुकांचा निकाल त्याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रीय जनता दलानं पहिला क्रमांक पटकावलाय सर्वाधिक पंच्याहत्तर आमदार त्यांचे विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत दुसऱ्या क्रमांकावरती राहिलाय भारतीय जनता पार्टी चौऱ्याहत्तर जागा जनता दल संयुक्त त्रेचाळीस जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोणीस जागा कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लेनिनवादी बारा आमदार त्यांचे निवडून आलेत एम आय एमचे पाच आमदार हिंदुस्थानी आवाम मोर्चा विकासशील इन्सान पार्टीचे प्रत्येकी चार जागा निवडून आलेल्या आहेत कम्युनिस्ट पार्टीच्या दोन जागा आणि कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादीच्या दोन जागा तर बसपा लोजपा आणि अपक्षानं प्रत्येकी एक जागा जिंकलेली आहे तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये टक्केवारीनुसार पाहूया कोणी सर्वाधिक मतं घेतलेली आहेत या निवडणुकीमध्ये किंवा बिहारच्या विधानसभेमध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस आमदार आहेत आणि बहुमताचा आकडा आहे तो म्हणजे जी काय मॅजिक फिगर ज्याला म्हणतात ते आहे एकशे बावीसची ची तर मित्रांनो सर्वाधिक मतं मिळवणारा पक्ष ठरला आहे तो म्हणजे राजद राष्ट्रीय जनता दल तेवीस पॉईंट एक टक्के एवढी मतं या पक्षानं मिळवलेली आहेत दुसऱ्या क्रमांकावरती राहिला आहे भारतीय जनता पार्टी एकोणीस पॉईंट पाच टक्के मतं जदयू पंधरा पॉईंट चार टक्के मतं आणि काँग्रेसनं नऊ पॉईंट पाच टक्के एवढी मतं मिळवलेली आहेत तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये जी काही सत्तेची सूत्रं आहेत ती पुन्हा एकदा जनता दल संयुक्तच्या हाती आलेली आहेत आणि त्यांचा भक्कम साथीदार आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीनं सर्वाधिक जरी या युतीमध्ये राज्य जनता दल युनायटेड आणि भाजपाच्या युतीमध्ये जरी भाजपनं सर्वाधिक जागा जिंकलेल्या असल्या तरी त्यांचा जो काही फॉर्म्युला ठरलेला होता त्यानुसार जनता दल युनायटेडकडे त्यांनी मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे आणि त्यानंतर जे काही महत्त्वाची मंत्रिपदं आहेत ती भाजपानं ताब्यात घेतलेली आहेत आणि पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांची निवड झालेली आहे तर जाणून घेऊयात त्याबद्दल आता सविस्तर नितीश कुमार यांची विक्रमी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड झालेली आहे त्यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बिहार राज्यातील पटना जिल्ह्यातील बख्तियारपूर या गावामध्ये झालेला आहे त्यांचं शिक्षण बीई पर्यंत त्यांनी पूर्ण केलंय मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी पदवी मिळवलेली आहे ते एक इंजिनिअर आहेत त्यांची राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं ती म्हणजे बिहारच्या विधानसभेपासून पहिल्यांदा ते विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेले एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणनव्वद या कालावधीमध्ये हरनौत मतदारसंघामधून त्यानंतर त्यांनी लोकसभा लढवली आणि पहिल्यांदा लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले एकोणीसशे एकोणनव्वद साली बड मतदारसंघाचं सा ते प्रतिनिधित्व करत होते लोकसभेमध्ये ते सहा वेळा खासदार राहिले त्यापैकी एकोणीसशे एकोणनव्वद नंतर एक्क्याण्णव साली शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार साली नालंदा या ठिकाणावरून ते निवडणूक लढवली आणि निवडून गेलेले होते त्यानंतर मित्रांनो पहिल्यांदाच विधान परिषदेमध्ये दोन हजार सहा साली ते निवडून गेले तीनदा विधान परिषदेमध्ये प्रश... त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे आणि सध्या याच सदनाचे ते सदस्य आहेत आता जाणून घेऊया त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून कारकीर्द प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक मंत्रीपद भूषवलेली होती केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून पहिल्यांदा ते कॅबिनेट मिनिस्टर झाले केंद्रामध्ये एकोणीस मार्च अठ्ठ्याण्णव ते पाच ऑगस्ट नव्याण्णव या कालावधीमध्ये भूपृष्ठ वाहतूक मंत्री सध्याचे नितीन गडकरी यांच्याकडे खातं आहे आणि त्यांनी जे काही या भूपृष्ठ वाहतूक मंत्री ज्याला परिवहन मंत्री असंही म्हणूया ज्याला एक चांगला लौकिक असा प्राप्त करून दिला आहे अशा या खात्याचे नितीश कुमार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आलेला होता चौदा एप्रिल अठ्ठ्याण्णव ते पाच ऑगस्ट नव्याण्णव या कालावधीमध्ये स्वतंत्र त्या या खात्याचे मंत्री झाले तेरा ऑक्टोबर नव्याण्णव ते बावीस नोव्हेंबर नव्याण्णव या कालावधीमध्ये त्यानंतर कृषी मंत्रीपद त्यांनी स्वीकारलं आणि बावीस नोव्हेंबर नव्याण्णव ते तीन मार्च दोन हजार सत्तावीस मे दोन हजार ते वीस मार्च दोन हजार एक आणि याच खात्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांना मिळाला वीस मार्च दोन हजार एक ते एकवीस जुलै दोन हजार एक या कालावधीमध्ये त्यांनी कृषी खातं त्यांनी व्यवस्थित सांभाळलेलं होतं आणि त्यानंतर रेल्वे मंत्री ते झाले आणि या पदाचा कार्यभार त्यांनी दीर्घकाळ त्या ठिकाणी सांभाळला जवळजवळ तीन वर्ष ते या खात्याचे मंत्री होते वीस जुलै दोन हजार एक ते एकवीस मे दोन हजार चार या कालावधीमध्ये ते देशाचे रेल्वे मंत्री होते आता जाणून घेऊया मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविषयी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावरती ते विराजमान झाले फक्त सात दिवसांसाठी तीन मार्च दोन हजार ते दहा मार्च दोन हजार या कालावधीमध्ये दुसरी टर्म त्यांनी मिळवली ती पूर्ण कार्यकाळ त्यांनी या कालावधीमध्ये पूर्ण केला चोवीस नोव्हेंबर दोन हजार पाच ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार दहा या कालावधीमध्ये तिसरी टर्म मिळवली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहा ते सतरा मे दोन हजार चौदा या कालावधीमध्ये चौथी टर्म बावीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये पाचवी टर्म राहिली त्यांची वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंधरा ते सव्वीस जुलै दोन हजार सतरा या कालावधीमध्ये त्यानंतर सहावी टर्म त्यांची सत्तावीस जुलै दोन हजार सतरा ते आता इलेक्शन होईपर्यंत आणि आता सातवी टर्म त्यांची इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झालेली आहे त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी घेतलेला लोकप्रिय निर्णय तो म्हणजे दोन हजार सोळा साली एक निर्णय घेतला संपूर्ण राज्यात त्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आणि तो लागू केला आणि या निर्णयामुळं ते खूप लोकप्रिय झाले होते आणि त्याचबरोबर राज्यातील मुलींनी शिक्षण घ्यावं आणि मुलींचे शिक्षणासाठी शिक्षण सोयीस्कर व्हावं त्यांना शाळेला जाता येता यावं यासाठी त्यांनी सायकलिंगचं सुद्धा वाटप केलं होतं तोही त्यांचा एक लोकप्रिय निर्णय बिहारला सध्या आता मुख्यमंत्री पदाबरोबर दोन उपमुख्यमंत्री लाभणार आहेत आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री कोण असणार तर रेणू देवी आणि किशोर प्रसाद ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेश गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर आता हे चौथं राज्य असणार आहे बिहार की ज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत त्यांची कौटुंबिक माहिती जाणून घेऊया त्यांच्या पत्नी मंजू कुमारी सिन्हा ज्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांना एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे निशांत कुमार नितीश कुमार यांच्या जीवनावरती आधारित पुस्तकं सिंगल मॅन द लाईफ अँड टाइम्स ऑफ नितीश कुमार ऑफ बिहार ज्याचे लेखक आहे संकर्षण ठाकूर आणि अजून एक पुस्तक आहे जे अरुण सिन्हा यांनी लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे नितीश कुमार अँड द राईज ऑफ बिहार पुढील घडामोड आता जाणून घेऊया अत्यंत महत्वाची घडामोड ज्यावरती अनेक वेळेला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे वित्त आयोगाविषयी आणि सध्याचा जो वित्त आयोग आहे तो आहे पंधरावा वित्त आयोग कालावधी आहे दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस आयोगाच्या प्रमुखांवरती अनेक वेळेला प्रश्न येतो पंधराव्या वित्त आयोगाचे प्रमुख आहेत एन के सिंग आणि सदस्य आहेत अजय नारायण झा प्राध्यापक अनुप सिंग डॉक्टर अशोक लाहिरी आणि डॉक्टर रमेश चंद्र या आयोगाचे सचिव आहेत अरविंद मेहता या आयोगानं त्यांचा अहवाल राष्ट्रपतींना सादर केलेला आहे नऊ नौ नोव्हेंबर रोजी हा अहवाल चार खंडामध्ये त्यांनी सादर केला आहे आणि या अहवालाचं शीर्षक आहे कोविड नाईन्टीन काळात वित्त आयोग यावरही प्रश्न येऊ शकतो केंद्र आणि राज्यातील संतुलन दर्शविण्यासाठी अहवालाच्या मुखपृष्ठावरती तराजूचं चित्र रेखाटण्यात आलेलं आहे पुढील महत्वाची घडामोड एक महत्वाची योजना पी एल आय प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना दोन लाख कोटी रुपयांचं केंद्राचं पॅकेज या योजनेअंतर्गत कर जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय तर भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविणं आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करणं या योजनेमध्ये निर्यात वृद्धी आणि रोजगार निर्मितीवरती प्रामुख्यानं भर देण्यात आलेला आहे आणि दहा क्षेत्रांना प्रोत्साहन देणारी ही योजना आहे कोणते दहा ही क्षेत्र आहेत आणि त्यासाठी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ते जाणून घेऊया ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरीसाठी अठरा हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसाठी पाच हजार कोटी ऑटोमोबाईल आणि सुट्या भागांसाठी सत्तावन्न हजार बेचाळीस कोटी अशी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे औषध उत्पादनांसाठी पंधरा हजार कोटी दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठी बारा हजार एकशे पंच्याण्णव कोटी वस्त्रोद्योगासाठी दहा हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी दहा हजार नऊशे कोटी उच्च क्षमतेचे सौर व्ही मॉड्युल यासाठी साडेचार हजार कोटी व्हाइट गुड्स ज्यामध्ये एसी एल डी या उत्पादनांसाठी सहा हजार दोनशे अडतीस कोटी विशिष्ट प्रकारचे पोलाद उत्पादनांसाठी सहा हजार तीनशे बावीस आहे नीती आयोगाकडून या योजनेचा प्रस्ताव देण्यात आलेला होता आणि ही योजना आता प्रत्यक्षात साकारलेली आहे भारतीय औषध निर्मिती उद्योगाचं जागतिक बाजारपेठेतील योगदान आहे साडेतीन टक्के एवढं आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात तयार वस्त्र निर्मितीमध्ये जागतिक बाजारपेठेत भारताची निर्यात होते पाच टक्के एवढी आणि आता ही निर्मिती औषध निर्मिती किंवा वस्त्रोद्योगाची निर्यात वाढवण्यासाठी या तरतुदीमुळे मोठा हातभार मिळणार आहे पुढील महत्वाची घडामोड राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार एकोणीस बाबत नुकताच नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे बारा नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलंय आणि या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला पुरस्कार मिळालेले आहेत केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत गजेंद्र सिंग शेखावत त्यांच्या या खात्याकडून हे पुरस्कार दरवर्षी जाहीर केले जातात राज्यमंत्री आहेत या खात्याचे रतनलाल कटारिया या दोनही मंत्र्यांच्या शुभ हस्ते या पुरस्कारांचं वितरण नुकतंच झालेलं आहे अनिकेत लोहिया जे बीडमधील आंबेजोगाई या ठिकाणचे आहेत त्यांना पश्चिम विभागात जलयोद्धा गटात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे सांगली जिल्ह्याला नदी पुनरुज्जीवनासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे तर शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटी जी अमरावतीमधील एक संस्था आहे या संस्थेला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे नाशिक जळगाव आणि बीड जिल्ह्याला पुरस्कार या मध्ये जाहीर झालेले आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाला सलग दुसऱ्यांदा पुरस्कार यावर्षी सुद्धा मिळतोय स्पर्धा गुरु जी केलेबल ऑन गुगल प्ले स्टोर अपडेटेड इंटरस्टेड अँड युजफुल ॲप फॉर ऑल कॉम्पिटिव्ह एक्झाम डाउनलोड अँड इंस्टॉ जलसंधारणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये जळगाव जिल्ह्यातील अनोरे ग्रामपंचायतीस दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे पुढील घडामोड देशातील पहिल्या ऍक्वाफोनिक म्हणजेच पाण्यावर तरंगणाऱ्या शेतीविषयी ॲक्वाफोनिक शेतीविषयी तर मित्रांनो अशी शेती, शे। शेती कोल्हापुरातील हातकणंगले या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि हे प्रयोग यशस्वी करणारे दोन तरुण आहेत ज्यांची नाव आता जाणून घेऊया एक आहे मयंक गुप्ता जो मूळचा हैदराबाद या ठिकाणचा आहे ज्यानं आय आय टी मुंबई आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित संस्थांमधून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे ललित झवर जो मुंबई या ठिकाणचा मूळचा आहे लंडन येथील किंगस्टन विद्यापीठातून त्यानं शिक्षण पूर्ण केलेलं आहे ॲक्वाफोनिक तंत्रज्ञान ने नेमकं का काय आहे तर मित्रांनो पाण्याचे छोटे टँक बांधून कोकोपीटच्या माध्यमातून त्या देशी व विदेशी भाजीपाला उगवतात हायड्रोफोनिक व अॅक्वॉफोनिक या शेतीमधला प्रामुख्यानं फरक काय तर हायड्रोफोनिकमध्ये रासायनिक खत व रसायनांचा वापर केला जातो तर ऍक्वफोनिकमध्ये मत्स्यपालन करून माशांच्या विष्ठेचा वापर करून शेती केली जाते हा या हायड्रो फोनिक आणि अॅक्वाफोनिक मधला मूळ फरक आहे तर एक प्रकारची सेंद्रिय शेती म्हणलं तरी सुद्धा याला चालेल तर ऍक्वॉफोनिकला अमेरिकेमध्ये सेंद्रिय शेती अशी या अॅक्वॉफोनिकची ओळख आहे पुढील महत्वाची घडामोड आत्मनिर्भर भारत अभियान थ्री पॉइंट ओ याबाबत तर मित्रांनो केंद्राकडून या, केंद्रा या आत्मनिर्भर भारत अभियान ओ अंतर्गत दोन पॉईंट लाख कोटींचं नवं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे पॅकेज नोव्हेंबरमध्ये जाहीर केलंय या पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री शहरी आवास योजनेसाठी अठरा हजार कोटींची तरतूद आहे ग्रामीण रोजगार वृद्धी योजनेसाठी दहा हजार कोटी खतांवरील अनुदान योजनेसाठी पासष्ट हजार कोटी रुपये कोरोना लस संशोधनासाठी नऊशे कोटी औद्योगिक पायाभूत सुविधा विकासासाठी दहा हजार दोनशे कोटी निर्यात वृद्धीसाठी सहाय्य म्हणून तीन हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी सहा हजार कोटी आत्मनिर्भर भारतसाठी सहा हजार कोटी उत्पादन वृद्धी प्रोत्साहनसाठी सर्वाधिक एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे ऐंशी कोटी रुपये या आत्मनिर्भर भारत 3.0 पॉईंट ओ अंतर्गत जाहीर करण्यात आलेले आहेत एक नवीन पुस्तक पब्लिश झालेलं आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे डियर ममा या पुस्तकाचं प्रकाशन केलंय ब्रिटिश बॅरिस्टर लेखिका आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या पत्नी चेरी ब्लेअर यांच्या हस्ते डिअर ममा या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे मुलांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्रांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा क्लिफ रिचर्ड जी पी हिंदुजा अर्शद वारसी शर्मिला टागोर मार्क टुली इत्यादी यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आईसाठी या मान्यवरांनी लिहिलेल्या पत्रांचा या डिअर मामा पुस्तकामध्ये समावेश आहे राजकीय इस्लाम वरती ऑस्ट्रियाची बंदी राजकीय हेतूनं प्रेरित झालेल्या इस्लामी उपक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय ऑस्ट्रिया या देशानं घेतलेला आहे व्हिएन्ना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रियानं हा निर्णय घेतला आहे ऑस्ट्रियाचे प्रधानमंत्री आहेत सेवस्टियन कूर्ज ऑस्ट्रियाची राजधानी आहे व्हिएन्ना आणि चलन आहे युरो ही एक युरोपियन कंट्री आहे पुढील महत्वाची अमेरिकेच्या निवडणुकीविषयी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पदासाठी नुकतंच इलेक्शन झालेलं आहे जाणून घेऊया सविस्तर निवडणूक कधी होते है? तर प्रत्येक निवडणुकीच्या तारखा या जवळपास निश्चित असतात अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरच्या मंगळवारी असतं पै नोव्हेंबर महिन्यामध्ये जो काही पहिला सोमवार असेल त्यानंतर येणाऱ्या लगेच मंगळवारी या अध्यक्षपदाची निवडणूक ही होत असते मतदान प्रक्रिया होत असते तर यंदा तीन नोव्हेंबर रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे अध्यक्षांची निवड कशी होते तर मित्रांनो मतदार थेट अध्यक्षांची निवड करत नाहीत आपल्या उमेदवाराला पाठिंबा असणारा प्रतिनिधी म्हणजे इलेक्टर ते निवडतात आणि या प्रक्रियेला इलेक्टोरल कॉलेज असं म्हणतात राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात या प्रतिनिधींची संख्या ही असते अध्यक्षांची निवड कशी होते जाणून घेऊया उदाहरणार्थ कॅलिफोर्नियाची लोकसंख्या जवळपास चार कोटी आहे म्हणून या ठिकाणावरून पंचावन्न प्रतिनिधी निवडले जातात तर डेलवर राज्याची लोकसंख्या कमी असल्यामुळं तीन प्रतिनिधी त्या ठिकाणावरून निवडले जातात अमेरिकेत एकूण पाचशे अडतीस प्रतिनिधी निवडले जातात आणि मतदार पॉप्युलर वोट देतात म्हणजे त्यांना अध्यक्षपदी कोण हवं आहे हे ते स्पष्ट करतात जे की यंदा जो बायडनला लोकांनी सर्वाधिक पसंती दिलेली आहे काही राज्यांमध्ये ही लोकप्रिय मतं ज्या उमेदवाराला अधिक मिळतात त्याला त्या सर्व प्रतिनिधींची सुद्धा मतं मिळत असतात म्हणजेच इलेक्ट्रॉल मतं सुद्धा त्यांना मिळतात निवडणुकीतील महत्वाच्या जाणून घेऊया दहा नोव्हेंबरला तीन नोव्हेंबरला तर प्रत्यक्षात मतदान होतं दहा नोव्हेंबरला निकाल जाहीर होण्यास सुरुवात होत असते आठ डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होते कॅलिफोर्निया वगळता सर्व राज्यांमधील मतमोजणी आणि प्रतिनिधी निवड पूर्ण होते कारण की कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक चार कोटी मतदार आहेत त्यामुळे कॅलिफोर्नियामधील मतमोजणीला अधिकाधिक वेळ लागत असतो चौदा डिसेंबरला प्रतिनिधींचं मतदान होतं निवडून आलेले प्रतिनिधी आपापल्या राज्यांच्या राजधानीमध्ये मतदान करतात बहुतेक राज्यात लोकप्रिय मते ज्याला अधिक त्यालाच मतदान करावे लागते एखाद्या राज्यातून ज्या उमेदवाराला प्रतिनिधींची सर्वाधिक मते मिळतील त्यालाच त्या ते राज्यातील सर्व प्रतिनिधींची मतं जातात ज्या उमेदवाराजवळ दोनशे सत्तरहून अधिक प्रतिनिधी मते होतात म्हणजे इलेक्ट्रल देशाचा अध्यक्ष बनत असतो जानेवारी रोजी प्रतिनिधींच्या मतांची मोजणी होते आणि त्यानंतर मित्रांनो देशाचे जे काही विद्यमान उप राष्ट्रपती असतात ते भावी राष्ट्राध्यक्ष आणि भावी उपराष्ट्राध्यक्षांची त्या ठिकाणी निवड अधिकृतरित्या जाहीर करत असतात यंदा मात्र या निर्णय प्रक्रियेला खूप गालबोट लागलेला आहे कारण की सात डिसेंबर रोजीच त्या ठिकाणी ज्यावेळेला ही प्रक्रिया जाहीर होणार होती त्यावेळेलाच त्या ठिकाणी काही ट्रम्प भक्तांनी अमेरिकेच्या संसदेमध्ये घुसून त्या ठिकाणी हिंसाचार केला आहे आणि चार लोक त्या ठिकाणी जवळजवळ ठार झालेले आहेत कित्येक लोक जखमी झालेले आहेत सर्व राज्यांतील मतपत्रिका वॉशिंग्टनमध्ये आणल्या जातात आणि उपाध्यक्षांसमोरच मतमोजणी होते यानंतर नव्या अध्यक्षांचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलं जातं आणि वीस जानेवारी दोन हजार एकवीस सर्वात महत्वाची तारीख या दिवशी अध्यक्षपदांचा शपथविधी असतो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण बनू शकतं तर मित्रांनो किमान पस्तीस वर्ष पूर्ण अमेरिकेत जन्मलेली व्यक्ती तसेच अमेरिकेत किमान चौदा वर्ष वास्तव्य केलेली व्यक्ती ही सुद्धा त्या ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष बनू शकते म्हणजे भारतीय व्यक्ती सुद्धा बनू शकते मात्र त्या ठिकाणी तिला चौदा वर्ष अमेरिकेमध्ये वास्तव्य करणं बंधनकारक आहे या तीनही अटी पूर्ण करणारी कोणत्याही वंशाची व्यक्ती अमेरिकेचे अध्यक्ष बनू शकते एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन वेळा अध्यक्ष बनू शकते आणि जर एखादी व्यक्ती आता पराभूत झाली तर पुन्हा एकदा जर ती पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष झाली असेल निवडणुकीला उभी राहिली दुसऱ्यांदा पराभूत झाली तर पुन्हा एकदा ती व्यक्ती निवडणुकीला उभी राहू शकते मात्र त्या ठिकाणी दोनदाच ती अमेरिकेचे अध्यक्ष बनवू शकते नवनिर्वाचित अमेरिकेचे अध्यक्ष आहेत जो बायडन ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प या विद्यमान राष्ट्राध्यक्षांचा पराभव केला आहे आणि पराभूत होणारे ते अकरावे अध्यक्ष आहेत शक्यतो उदाहरणार्थ आपण बराक ओबामांचं पाहूया की जे सलग दोनदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले म्हणजे पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तर दुसऱ्यांदा अमेरिकेमध्ये ते राष्ट्राध्यक्ष म्हणून ती व्यक्ती निवडून जातेच मात्र असेही काही राष्ट्राध्यक्ष आहेत त्यातील डोनाल्ड ट्रम्प हे आता अकरावे राष्ट्राध्यक्ष आहेत की ज्यांना दुसऱ्यांदा निवडून जाता आलेलं नाही लोकप्रतिनिधीगृहाची सदस्य संख्या आहे पाचशे अडतीस एवढी तर मित्रांनो बहुमतासाठी आवश्यक संख्या आहे दोनशे सत्तर एवढी तर सिरेटची संख्या आहे शंभर बहुमतासाठी आवश्यक नंबर आहे मॅजिक फिगर आहे एक्कावन्न गेल्या एकशे वीस वर्षांतील सर्वाधिक मतदान यावर्षी झालेलं आहे एकूण मतदार आहेत अमेरिकेतील तेवीस कोटी नव्वद लाख एवढे सोळा कोटी मतदारांनी आपला हक्क बजावला सहासष्ट पॉईंट नऊ टक्के एवढं मतदान यावेळेला झालं आणि एकोणीसशे साली सर्वाधिक त्र्याहत्तर पॉईंट सात टक्के एवढं मतदान झालेलं होतं आणि त्यानंतर एकशे वीस वर्षानंतर यंदा सहासष्ट पॉईंट नऊ टक्के एवढं मतदान झालंय आणि सर्वाधिक त्या ठिकाणी मतं मिळवण्याचा विक्रम सुद्धा जो बायडन यांनी नावे केला आहे यापूर्वी हा विक्रम बराक ओबामा यांच्या नावे होता सहा पॉईंट सात कोटी सुमारे एवढी मतं मिळवण्याचा विक्रम त्यांच्या नावे होता जो बायडन यांनी सात कोटीपेक्षाही अधिक मतं मिळवलेली आहेत यंदा सर्वाधिक मतदान झालं मिनिसोटा राज्यामध्ये एकोणऐंशी पॉईंट दोन टक्के एवढं तर सर्वात कमी मतदान झालं राज्यामध्ये छप्पन्न पॉईंट एक टक्के एवढं आता जो बायडन हे ॲक्शनमध्ये आलेले आहेत वीस जानेवारीला जरी त्यांचा शपथविधी होणार असला तरी त्यांनी आता काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे कोविड 19 कृती समितीची जो बायडन यांच्याकडून नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या सह अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या डॉक्टर विवेक मूर्ती यांची निवड करण्यात आली आहे अन्न औषध प्रशासनाचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर यांचीही निवड करण्यात आली आहे याचबरोबर एल विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉक्टर मार्सेला नुनेद स्मिथ याही या समितीच्या सदस्य असतील डॉक्टर विवेक मूर्ती यांच्याबद्दल आता जाणून घेऊया ते अमेरिकेचे डॉक्टर आहेत अमेरिकेचे डॉक्टर म्हणजेच काय तर सर्जन जनरल ही जी काही पोस्ट आहे ज्याला अमेरिकेचे डॉक्टर असं म्हणतात या पोस्टवरती त्यांची निवड झालेली आहे बराक ओबामा यांच्याकडून ही नियुक्ती झालेली होती पंधरा डिसेंबर दोन हजार चौदा ते एकवीस एप्रिल दोन हजार सतरा या दरम्यान ते अमेरिकेचे महाशल्य सुद्धा होते सर्जन जनरल या पदास अमेरिकेचे डॉक्टर असेही म्हणतात अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आहेत जिल बायडेन यांच्या धोरण संचालक म्हणून भारतीय वंशाच्या माला अडिगा यांची निवड करण्यात आलेली आहे लोकप्रतिनिधीगृहात निवडून गेले भारतीय कोण आहेत तर डॉक्टर अमिबेरा प्रमिला जयपाल रो खन्ना राजा कृष्ण मंत्री सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत नीरज अंतानी जे ओहो राज्यातून सिनेटवर निवडून जाणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरलेले आहेत ते रिपब्लिकन पक्षाचे आहेत जेनिफर राजकुमार या भारतीय वंशाच्या वकील न्यूयॉर्कच्या विधिमंडळावरती निवडून गेलेल्या आहेत तर विधिमंडळावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला ठरलेल्या आहेत सारहा मॅक ब्राईड सिनेटमध्ये निवडून जाणारे पहिले तृतीयपंथी व्यक्ती ठरलेले आहेत डेलवर प्रांतातून ते निवडून गेले आहेत कोणत्या मुद्द्यांवरती अमेरिकेची निवडणूक गाजली तर अमेरिकेतील कोरोना संसर्ग आरोग्य क्षेत्र आणि सुधारणा वर्णद्वेष आणि पोलीस यंत्रणा अर्थव्यवस्था परराष्ट्र धोरण आणि चीन विरोध तर मित्रांनो अशा पद्धतीनं नोव्हेंबर दोन हजार वीस या महिन्यातील महत्वाच्या चालू घडामोडींची माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि या घडामोडींवरती निश्चितपणे प्रश्न विचारले जातील आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुप्समध्ये व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे या सर्व नोट्स तुम्हाला आता एका क्लिकवरती अवेलेबल असणार आहेत एकच अस करा गुगल प्ले स्टोअरला व्हिजिट द्या आणि द स्पर्धागुरू जी के हे आमचं ॲप डाउनलोड करा इन्स्टॉल करा आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या दृष्टीनं या ॲपचा आणि आमच्या स्पर्धागुरू या चॅनलचा नक्कीच या ठिकाणी उपयोग करा आणि नियमित नवनवीन माहितीसाठी पाहत रहा आपला आवडता चॅनल स्पर्धा करू धन्यवाद